हवेत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत नेवासा घोडेगाव सोलापूर व अहमदनगर बाजार समितीचे आजचे कांदा बाजारभाव सर्वप्रथम पाहूयात. पिंपळगाव बसवंत, पिंपळगाव बसवंत येथे आज कमीत कमी बाजारभाव 900 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 2211 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 2644 रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव बसवंत येथे मिळाले आहेत. तर गोल्टीचे बाजारभाव कमीत कमी 421 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 1851 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 2100 रुपये क्विंटलपर्यंत येते. खात कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होती तर सरासरी 751 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 1200 रुपये क्विंटलला खादला पिंपळगाव बसवंत येथे मिळाले आहेत. अहमदनगर येथे व्ही आय पी सुपर क्वालिटीचे कांदे 2200 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. त्याखालोखाल नंबर एकचा माल 2000 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. नंबर दोनचा माल 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. तर नंबर तीनचा माल 300 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत अहमदनगर येथे आज विक्री झाला आहे. सोलापूर येथे 15281 क्विंटलची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 900 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 2350 रुपये क्विंटलपर्यंत येते. त्यानंतर नेवासा घोडेगाव येथे आज 58499 कांदागोण्यांची आवक आली होती. मोठा माल 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. तर मध्यम मोठा माल 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. मध्यम माल 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. गोल्टा गोल्टी 900 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे. एक दोन वक्कलला बाजारभाव घोडेगाव येथे 2000 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत आज नेवासा घोडेगाव येथे निघाले आहेत. तर मित्रांनो, आज आपण सोलापूर बाजार समितीतील एक लाईव्ह व्हिडिओची क्लिप आलेली आहे, ती आपण पाहूयात. एक वीस बजे मारा का.